नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुडागरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन माहिती मी या कापूस पिकाविषयी सांगणार आहे तर शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की आपली जी लागवड आहे ही एका ठिकाणी तुरळक ठिकाणी एक बियाणं पडलेलं आहे आणि काही ठिकाणी दोन बियाणं आपण लावलेलं आहे सर्रासपणे दोनच बियाणं लावलं आहे पण काही ठिकाणी जर्मिनेशन झालेलं नाही कारण जर्मिनेशन मुळात थोडंफार कमी असतंच आणि ज्या ठिकाणी उगवलेलं नव्हतं त्या ठिकाणीसुद्धा आपण काही परत लावलेलं नाही आहे ते थोडंसं आपण गॅप पण ठेवला आहे तर तो गॅप याच्यासाठी ठेवला थे आहे की आपल्याला प्लॉटमध्ये बरेचसे काही अनुभव येतील या अनुभवानंतर आपण बराच काही रिसर्च त्यावर करू शकतो की म्हणजे कशा पद्धतीनं लागवड पाहिजे वान कोणते निवडले पाहिजेत काळ्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये कोणता वाण कधी निवडला पाहिजे त्याची लागवड कधी झाली पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण परत ती लागवड केली नाही म्हणजे एकंदरीत आपल्याला सगळं लक्षात येईल की नक्की कोणत्या वानाला काय प्रॉब्लेम येतो आणि तो कसा लावला पाहिजे की जेणेकरून उत्पादन जास्त निघेल तर आता तुम्ही मागं पाहू शकताय जवळपास आपला कापूस जो आहे हा साडेपाच फुटापर्यंत वाढत आला आहे काही ठिकाणी अजून बारीक आहे परंतु ज्या ठिकाणी पाणी जास्त मिळलं आहे त्या ठिकाणी कपाशी खूप जास्त वाढलेली आहे आणि खूप चांगली आहे म्हणजे मुळात पाऊस नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे की वाढ होत नाही आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की नक्की एक झाडामधली वाढ आणि दोन झाडामध्ये वाढ याच्यामध्ये काय फरक आहे तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगुडगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लगेच पाहू शकता इथे तर आता ज्या ठिकाणी काही ठिकाणी सिंगल सिंगल झाड आहे आता इथं पा इथं सिंगल झाड आहे तर या सिंगल झाडामध्ये तुम्हाला जर बोंड पाहिले किंवा पाते जर पाहिले तर एका फांदीला जवळजवळ आठ ते दहा पाते लागलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे जवळजवळ काही ठिकाणी दहा आहेत काही ठिकाणी बारा आहेत काही ठिकाणी पाच सहा आहेत हाईटच्या नुसार पाते लागलेले आहेत पण आपण आता हे पाहणार आहोत की नक्की झाड कोणतं कसं लावलं पाहिजे आता ही जी तुम्हाला व्हरायटी मी दाखवतो ही आहे सत शिवांशची सत्तेचाळीस एकोणपन्नास याच्यामध्ये आपल्याकडं दोन पण रोपं लावलेली आहेत आणि एक सिंगल पण आहे तर आता सिंगलमध्ये काय की आता जर तुम्ही समोर झाड पाहिलं तर हे सुद्धा सिंगल झाड आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि जवळजवळ दहा पाते आता याला लागायला तयारी आहेत म्हणजे जर असं जर पाहिलं तर साधारणतः एक दोन साधारणतः पाच ते सहा फांद्या अशा आहेत की ज्यांना दहा प्लस बोंड आहेत म्हणजे साठ बोंड आपले इथं तयार होत आहेत आणि नंतरवरची जी बोंड आहेत तर ही साधारणत चाळीसपर्यंत बोंड सध्या गेलेली असतील किंवा जातील म्हणजे शंभर बोंड या अशा एका झाडाला तयार होत आहेत की ज्याच्या फांद्या या बाजूपर्यंत गेलेल्या आहेत आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं मित्रांनो की हा जर गॅप तुम्ही जास्त ठेवला दोन झाडांमधला हा गॅप तर याच्यामुळं काय होतं की तुमची ही जी फांदी आहे या ज्या खालच्या फांद्या आहेत ह्या वाढणं थांबत नाहीत याच्यामुळे काय होतं की तुमची खालची पाते संख्या जी आहे तर ही वाढते आता इथं पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे ही अकरा बारा बोंड अकरा बारा पाते ही आता सध्या चालू आहेत अजूनही वीस ते पंचवीस दिवसामध्ये भरपूर वाढ याच्यामध्ये होऊ शकते आता हे पाहिलं तुम्ही सिंगल असलेलं झाड ज्याला गॅप चांगल्यापैकी मिळालाय म्हणजे नॉर्मली आता ही जी लागवड आपल्याला सजेस्ट केलेली होती ही साधारणतः तीन बाय दोन प्रकारे अशा पद्धतीने असेल पण आपलं जे मुळात अंतर आपण ठेवलं होतं हे चार साडेचार फुटाचा बीड हा कंपल्सरी आपल्याला ठेवायचा होता का तर या कारणामुळे की त्याच्या फांद्या ज्या बाजूच्या आहेत या वाढण्यासाठी त्यांना जागा मिळते तर आता आपण पाहणार आहोत दोन बियांची लागवड याच्यामध्ये काय फरक आहे तर आता हे मिडियम असणारं झाड हे तुमच्या समोर आहे आणि याला जर पाती संख्या जर पाहिली तर साधारणतः एक दोन तीन चार पाच पाच सहा बोंड एका एका फांदीला आहेत काही ठिकाणी सहा सात पण आहेत आता हे झाड एकदम नॉर्मल आहे म्हणजे खूप चांगल्यापैकी झाड नाही आहे तर या ठिकाणी जरी पाहिलं तरी दोन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे यालासुद्धा नऊ दहा आठ पाच सहा अशी बोंड लागलेली आहेत पण या झाडामध्ये काय होतं आहे की संख्या वाढते म्हणजे आता जर तुम्ही साडेचार फूट जर अंतर हे ठेवलेलं असेल वेडमध्ये तर या ज्या वरच्या ज्या फांद्या आहेत तर यासुद्धा वाढून इकडे येतील अशा उभ्या ज्या फांद्या आहेत या जास्त वाढणार नाहीत कारण झाडामध्ये जर अंतर राहिलं नाही तर त्या वाढत नाहीत पण इकडे मात्र त्यांना जागा आहे तर त्या इकडे वाढतील तर आत्ताच्या सद्यस्थितीला या झाडाला आपल्याला एकशे दहापर्यंत बोंड लागलेली आहेत आणि इकडं सिंगल झाड जर पाहिलं तर या सिंगल झाडाला आपल्याला जवळपास लागलेली आहेत नव्वद बोंड म्हणजे फरक काय तर दोन बियाणे जर लावले तर साधारणतः गॅप जर जास्त असेल लक्षात ठेवा जर गॅप जास्त असेल तर आपल्याला याच्यामध्ये थोडी बोंड जास्त मिळतात आणि यामध्ये आणखी काही मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे ते पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका आता यामध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन वाढीसाठी काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात पहिली गोष्ट वान कोणता निवडतोय वान जर हलक्या जमिनीमधला असेल तर काळ्या जमिनीमध्ये तो कमी वाढतो किंवा त्याच्यावर अटॅक जास्त राहतो दुसरी गोष्ट लागवड पद्धत जर लागवड पद्धतच आपली चुकलेली असेल तर आपल्याला उत्पादन जास्त मिळणं शक्य नाही आहे किंवा खूप अशक्य अशी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागणार तर आता याच्यामध्ये मी फक्त एकच बदल केला होता तो म्हणजे दोन बेडमधलं अंतर जास्त ठेवलं आणि झाडांचं जे अंतर आहे म्हणजे झाड बाय झाडचं तर ते अंतर मात्र मी जे कंपनीने रिकमेंड केलं आहे त्याच रिकमेंडेशननुसार घेतलेलं आहे म्हणजे प्रभात सुपर कॉटचं होतं चार बाय तीन किंवा चार बाय अडीच अशा पद्धतीचं होतं तर तिथं मी थोडंसं वाढवलं चार बाय तीन चार बाय साडेतीन चार बाय चार अशा पद्धतीचं चा घेतलं त्यामध्ये मला थोडंफार चांगलं एव्हरे म्हणजे चांगल्यापैकी झाडाची वाढ झाली हवा खिळती राहिली त्यामुळं कोणती कीड झाडावर आली नाही आणि ताकंडी असल्यामुळंसुद्धा बरीचशी कीड नायनाट लवकर झाला तर आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की कधीही तुम्हाला जर लागवड म्हणजे उत्पादन वाढवायचं असेल किंवा पाती संख्या वाढवायची असेल तर किमान कोणतं तरी एक अंतर हे जास्त असलं पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला जास्त काळासाठी तुम्हाला त्याची पाती मिळतील किंवा बोंड मिळतील आणि वजन पण मिळेल जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही डबल लागवडीकडे जा पण अंतर मात्र जास्त ठेवा डबल लागवड म्हणजे दोन बियांची लागवड जशी इथं केलेली आहे तर हे दोन बियांचं अंतर आहे आता आपलं जे मुळात जे आपलं प्लॅनिंग आहे हा डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा फार तर जानेवारीपर्यंत आपल्याला हे संपवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला काही फरदड वगैरे घ्यायचं नाही आहे म्हणून आपण या पद्धतीची लागवड केली होती की ज्यामधून आपल्याला फार तर काहीतर किमान जिथं पंधरा क्विंटल निघणार आहे तिथं सतरा अठरा क्विंटल निघालं तरी आपलं भरपूर झालं या पद्धतीनं नियोजन केलेलं होतं पण ज्या शेतकऱ्यांना ला फरदड लागवड पण लागवड पण घ्यायची आहे तर त्यांनी शक्यतो या दोन झाडांच्या लागवडी टाळा किंवा तुम्हाला जर करायचं असेल तर किमान दोन झाडं जरी लावले तरी यामधलं अंतर जे आहे हे अंतर तुम्ही जास्त ठेवा जर तुम्हाला फर्दड घ्यायचं असेल तर आणि तुम्हाला जर फक्त पहिलं सुरूचंच पीक घ्यायचं असेल नंतर फर्दडचं नियोजन करायचं नसेल तर तुम्ही शंभर टक्के दोन बियांची लागवड करा त्यासोबत अंतर थोडंसं मेंटेन ठेवा आता हे मध्ये काय झालेलं आहे की शिवांशला मुळात अंतर कमी सांगितलेलं आहे दीड फुटाचं अंतर सांगितलेलं आहे म्हणून आपण साधारणतः दीड ते दोन फुटापर्यंत अंतर ठेवलं पण ते सुद्धा कमी पडलं आणि हेच मी खूप वेळा शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की अंतर शक्यतो जास्त ठेवा की जेणेकरून आपल्याला जास्त काही अडचण याच्यामध्ये येणार नाही त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला करायचं असेल तुमच्या प्लॅनिंगनुसारच ही लागवड ठेवा जर तुम्हाला जास्त काळासाठी उत्पादन घ्यायचं असेल म्हणजे फर्दर नियोजन जर करायचं असेल तर शक्यतो डबल जर तुम्ही लागवड केली दोन बियांची लागवड केली तर झाडामध्ये अंतर थोडंसं जास्त ठेवा जर तुम्हाला सिंगल करायची असेल तर सिंगलमध्येच ठेवा पण अंतर तरीसुद्धा चांगल्यापैकी ठेवा की जेणेकरून फांद्या वगैरे वा वाढल्या पाहिजेत आणि अडचण काही आली नाही पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतो की झाडामध्ये गॅप का पाहिजे आता ही दोन झाडं आहेत हे एक आणि हे एक आता यामध्ये जर गॅप पाहिला तर गॅप खूप कमी आहे इकडच्या झाडाची फांदी इकडं चालली आणि इकडच्या झाडाची फांदी इकडं चालली आहे तुम्ही जर यालाही पाते संख्या पाहिली तर दोन तीन चार पाच सहा सात आठ यालाही आठपर्यंत पाते लागलेले आहेत इकडंसुद्धा फांदी भरपूर वाढलेली पण आता जर इकडं जर तुम्ही पाहिलं तर इथं मात्र गॅप आहे आणि इथे फांदी पहा कशी बाहेर निघाली वाढत वाढत चालली जर पाते संख्या पाहिली तर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ही फांदी अजूनही वाढत वाढत जाणार जोपर्यंत इला इकडं गॅप मिळतोय जोपर्यंत हवा खिळती मिळते तो तोपर्यंत आणि इकडे पहा इकडे एक सिंगल झाड आहे पण या डबल झाडामध्ये सुद्धा वाढ पहा म्हणजे या पद्धतीनं होतं ज्या ज्या ठिकाणी झाडांना गॅप मिळतोय त्या त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या जास्त वाढतात म्हणून कधी पण शक्यतो जर काही ठिकाणी गॅप पडत असेल तर असू द्या आपल्याला असं वाटतं की जर आपण एक झाड लावलं तर तिथं आपल्याला दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम कापूस मिळेल पण जर तिथं जागा मोकळी ठेवली तर मात्र फांद्यांना वाढायला जागा मिळते अशा पद्धतीनं तर शेतकरी मित्रांनो तुमचं मत काय वाटतंय मला नक्की कळवा परंतु जी आत्ता माहिती मी तुम्हाला सांगितली ही पूर्ण माझ्या अनुभवावर आहे कारण ज्या ठिकाणी सिंगल झाड आहे त्या ठिकाणी वाढीचं प्रमाण वेगळं आहे ज्या ठिकाणी डबल झाड आहे त्या ठिकाणीसुद्धा वाढीचं प्रमाण वेगळं आहे परंतु दोन बेडमधलं अंतर जर जास्त ठेवलं तर मग मात्र तुम्हाला खूप मोठा अनुभव मिळणार आहे आणि अनुभव मी तुम्हाला शेवटी व्हिडिओ पूर्ण चुकवू नका तुम्हाला मी शेवटचे एकदम व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवतो की जे रुंद अंतर ठेवलेलं आहे त्याचे फायदे काय म्हणजे की कशा पद्धतीनं फांद्या बाहेर बाहेर चालतात आत्ताशी आपला प्लॉट हा जवळजवळ सत्तर दिवसापर्यंत होत आला आहे किंवा झाला आहे आणि सत्तर दिवसामध्ये त्याच्या फांद्या कशा बाहेर चालल्यात हे नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला आणखी काही तुमचं मत मांडायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मांडा आणि मुळात काय होईल की त्याच्यामुळे तुम्हालाही फायदा होईल माझ्यामुळे तुम्हाला होईल तुमच्यामुळे मलासुद्धा होईल किंवा आणखी काही गोष्टी चुकतायत का किंवा काही ब काही वेगळं काही करायला पाहिजे का या गोष्टीचा थोडासा आढावा घेऊन आपण त्याच्यामध्ये आणखी काहीतरी बदल करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो प्रत्येकांना काहीतरी देत चला असं नाही आहे की तुम्ही जर एखादं काही टेक्निक वापरताय म्हणजे तुम्ही फक्त स्वतःसाठी फायदा करून घेत आहे ते काही कामाचं नाही आहे मुळात त्याच्यामध्ये एखादी चूक असू शकते तर तीसुद्धा आपल्याला समजली पाहिजे की नक्की चूक होते काय म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांना मदत करा आणि सगळ्यांनी सोबत चला चला भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद तर चला आता साडेचार फुटामध्ये अंतर आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं फांद्या आता बाहेर बाहेर चालल्यात म्हणजे झाडापासून जिकडं जागा मोकळी मिळते तिकडं चालल्यात तर आता बघू शकता कशा पद्धतीनं भरपूर साऱ्या फांद्या आता बाहेर निघायला लागल्यात आणि यामुळं काय होतंय की खालच्या ज्या फांद्या आहेत ज्या फांद्यांना खूप जास्त बोंडांची संख्या लागते आणि ज्या फांद्यांची बोंड जास्त पोचतात त्या फांद्या कशा पद्धतीनं बाहेर बाहेर निघत आहेत मुळात मी हा कॅमेरा यासाठीच ठेवला हो आहे की तुमच्या लक्षात येईल की किती झाडांच्या फांद्या या बाहेर बाहेर निघत आहेत आता